मुंबईत MMRDA प्रकल्प बाधित इमारतीमध्ये घर मिळवून देण्याच्या बहाण्यानं 150 अधिक नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई क्राईम ब्रँच युनिट 8 अटक केली आहे. या युनिटला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार MMRDA प्रकल्प बाधित इमारतीमध्ये बोगस वीज बिल, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि वोटिंग कार्ड बनवून घर मिळवून देण्याच्या नावाखाली एक टोळी तब्बल 15-20 लाख रुपये घेऊन काही नागरिकांची फसवणूक करत होती. त्याच माहितीच्या आधारे क्राईम ब्रँच युनिट 8 चेंबूर परिसरामध्ये छापा टाकून 2 आरोपींना अटक केली. त्यांची नावं शरद अडसुळे आणि राजेश मिश्रा अशी आहेत. त्या दोघांनी 150 अधिक नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.